हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी। मी अनिल सिंह दुसाने, जळगाव शहर उपासना केंद्र। बापूंनी सांगितलं होतं की आपण नेहमीच ऐकत असतो की आईवडिलांची सेवा हे करत राहा, आणि ती सेवा त्यांच्या मृत्यूनंतर गाव लोक जेवण आणि पंगत वगैरे देऊन न करता ते जिवंतपणी आहेत तेव्हाच त्यांची जी सेवा केलेली तीच महत्त्वाची असते। तो आईची सेवा थोडीशी मला करण्याची संधी मिळाली। 6 जानेवारीचा तो प्रोग्राम रविवारी असल्यामुळे त्या प्रोग्रामला मिसेसलाही डिक्टेन्शन मिळालं होतं आणि मलाही मिळालेलं होतं, त्याच्यामुळे आम्ही त्या प्रोग्रामला तिथं हजर होतो। तो प्रोग्राम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं मुलगी असते त्या मुलीकडे गेलो आणि तेव्हाच भाऊचा फोन आला की इकडं आईची तब्येत बरी नाही आहे, आईला ॲडमिट केलेलं आहे। तर त्याच्यामुळे आम्ही तिथं न थांबता दुसऱ्या दिवशी परत सकाळी जळगावला राहत असल्यामुळे जळगावला परत आलो आणि आईला भेटलो तर आई आय सी यूमध्ये होती। मला सांगायला जास्त आनंद वाटेल की आईलासुद्धा बापूंचा चरणस्पर्श मिळालेला आहे, कारण आईच्या जवळजवळ 251 वया लिहून झालेल्या होत्या आणि आई वडिलांना सोबत आम्ही घेऊन बापूंचा त्यांना चरणस्पर्श झालेला होता आणि नंतर त्यांना पॅरेलिसिससारखा ते ॲटॅक आलेला होता, त्यामध्ये त्याच्यामुळे त्या काही चालचाल करू शकत नव्हत्या। परंतु त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला सांगितलं, जेव्हा आय सी यूमध्ये सर्व डॉक्टर्स जावाई आणि मी उपस्थित असताना ते आई मला बोलली, अरे तू असा चेहरा उतरवल्यासारखा काय आहेस, बघ म्हणे मी 82 वर्ष झाले, आज माझं वय आहे, मी 82 वर्षापासून तुला साथ देते आहे आणि तू जेव्हा रिटायर झाला, रिटायर झाल्याच्या वेळीसुद्धा मी तुझ्याबरोबर सोबत आलेले होते, तेव्हा सर्व तिथं आपल्या काही साहेब लोकांनी सुद्धा याचा उल्लेख केला होता की जो आदमी आज 60 साल की उम्र के बाद में रिटायर हो रहा है और उसकी माँ भी उसके प्रोग्राम के लिए हाजिर है, तर त्यांनाही त्याबद्दल खूप आनंद वाटला होता आणि बघ म्हणे तो प्रोग्रामलासुद्धा मी तिथे तुझा तो प्रोग्रामसुद्धा मी अटेंड केला, सगळं केलं, तर तू आता नाराज होऊ नको, माझी आई वडील तर लहानपणीच गेलेले आहे परंतु मी तुला इतके वर्ष साथ देते आहे, तर त्या तर तू असं नाराज नको हो। आणि बघा हेच तिचे शेवटचे वाक्य होते, नंतर तिला रात्रीच 2 दिवसानंतर पॅरालिसिसचा अटॅक आला, त्याच्यामुळे ती बोलू शकत नव्हती, तिच्या नाकामध्ये नळी टाकून सगळे औषधोपचार आम्हाला करावे लागत होते आणि नंतर मग ते त्याच परिस्थितीत 2-3 दिवसांनी डॉक्टरांनी सांगितलं की बा इथं ह्याच्यावर आता इलाज काहीच नाही आहे, तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता। आणि घरी आणल्यानंतर बरेच लोकांचं असं म्हणणं होतं की ह्या अशा केसेस 8-8, 10-10 वर्षेसुद्धा राहू शकतात। तर बापूंना एकच विनंती होती, बापू हिचे हाल आमच्याकडनं बघवले जात नाही, कारण सगळंच नाकातून सगळे नळी वाटे द्यायचं होतं, त्यांच्या सगळ्या क्रियाच थांबलेल्या होत्या, ती बोलू शकत नव्हती। नंतर 2 दिवसानंतर रात्री सकाळी 4 सुमारामध्ये तिने आपला ह्या जगाचा निरोप घेतला आणि बापूंनी जी आम्हाला थोडीशी सेवा करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल बापू खरंच आपण ग्रेट आहात आणि वेळोवेळी माझ्या परिवाराला माझ्या आईसाठी वडिलांसाठी तुम्ही धावून आलात, त्याबद्दल बापू आपले धन्यवाद। अंबज्ञ नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित।